पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल परिसरात ठिकठिकाणी वीज पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत वीज पुरवठ्यातील त्रुटी आणि त्या संदर्भातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पनवेलमध्ये अनेक विभागात लोडशेडिंगची समस्या अद्यापही कायम आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असते. या संदर्भात श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात एमएसईबीच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, सभापती अमर पाटील, डॉ अरुणकुमार भगत, निलेश बावीसकर, विकास खरत, दर्शना भोईर, प्रभाग बचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, अजय बहिरा, समर ठाकूर, नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, एमएसईबीचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.